वैजापूर शहरातील सायनाथ कॉलनी भागातील तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी सुमारास घडली आहे आहे मात्र आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट शुभम घरात गळफास घेतल्याचे आक्रोश केला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी निलेश आधळकर यांनी तपासून मृत घोषित केलेत शुभमने फाशी का घेतली याबाबत अजूनही अस्पष्टता आहे शुभम पुण्यात शिक्षण घेत होता पण कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यानंतर तो काही दिवसांपूर्वीच घरी आला होता तो सेवानिवृत्त गट विकास अधिकारी पुष्पा मंचंपा यांचा मुलगा होता या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहे शैलेंद्र खैरमोडे एम न्यूज वैजापूर